उर्वेश साळुंखेने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त पर्यावरण वाचवण्यासाठी केली जनजागृती. चोपडा तालुक्यातील बुदगाव येथील रहिवासी उर्वेश साळुंखे या युवकाने संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त चोपडा येथे नगर परिषद समोर पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती केली. आज सकाळी 11 वाजता संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करून या जनजागृती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. नागरिकांमध्ये जनजागृती करत असताना लक्ष वेधण्यासाठी उर्वेश साळुंखे यांनी प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या अंगावर लावल्या, स्वच्छता केली पाहिजे व प्लास्टिकचा वापर कमी झाला पाहिजे अशा आशयाचं पत्रक छापून नागरिकांना वाटप करीत त्यांनी जनजागृती केली. लोकांना स्वच्छतेचं व प्लास्टिकचं महत्व सांगून प्रशासनास निवेदन सादर केलं. निवेदनावर पाठिंबा दर्शवण्यासाठी नागरिकांनी यावेळी सही करत सहभाग नोंदवला. यानंतर दुपारी 2:30 तहसीलदार भाऊसाहेब थोरा यांना व मुख्याधिकारी नगर परिषद चोपडा यांना निवेदन देण्यात आलं. या अनोख्या पर्यावरण बचाव जनजागृती आंदोलनाला नागरिकांसह माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, माजी आमदार कैलास पाटील, चोपडा साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रहास गुजराती, अजितदादा समर्थक सुनील पाटील वाळकी, चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन घनश्याम पाटील, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, साखर कारखान्याचे संचालक शशिकांत देवरे, जितेंद्र वाघ, बाळासाहेब पाटील, तुकाराम पाटील, समाधान माळी, सौरभ ठाकरे, उदय धनगर, मयूर पाटील, शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, प्रवीण गुजराती, मनीष गुजराती, कांतीलाल पाटील आदींनी या जनजागृती अभियानाचं कौतुक केलं. प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळराव सोनवणे यांनी उर्वेचा सत्कार केला. सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, पर्यावरण प्रेमी नागरिकांनी या जनजागृती आंदोलनाला प्रत्यक्ष भेटून पाठिंबा दिला. नमस्कार, मी उर्वेश साळुंखे, संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त मी चोपडा येथे नगर परिषद समोर सर्व नागरिकांना इच्छित करू इच्छितो की सर्व नागरिकांनी आपल्या परिसरात, घरात, आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता केली पाहिजे. आपण तर स्वच्छता नाही केली तर येणारा भविष्यात आपल्याला महाभयंकर आजारांशी लढा देण्यासाठी तयार राहावे लागणार आहे. तरी यासाठी मी नागरिकांना पॉम्प्लेट वाटून जनजागृती करत आहे की सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ करावा व भविष्यात प्लास्टिकचा वापर आपण अधिक अधिक केला तर आपल्याला व गुरांना अत्यंत मोठ्या प्रमाणात आजाराशी लढा द्यावा लागणार आहे. तर सर्व नागरिकांनी प्लास्टिकचा वापरसुद्धा कमीत कमी करावा. जनजागृती आपली किती दिवस राहणार आहे? जनजागृती इथं 11-2 व तहसीलदार साहेबांना व मुख्य अधिकारी साहेबांना निवेदन देत देणार आहे. लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा, जिल्हा, जळगाव. लोकनायक न्यूज